झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणेकरांना वाहतुकीची शिस्त लागणार कधी या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही। गेल्या 6 महिन्यात तब्बल 4 लाख बेशिस्त पुणेकरांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे आणि त्यांच्याकडून वसूल झालेल्या दंडाची रक्कम आहे 5.5 कोटी रुपये। वाहतुकीचे नियम पाळायचेच नाहीत असा चंगच पुणेकरांनी बांधलेला दिसतोय। पुणेकरांनी तोडलेले वाहतुकीचे नियम आणि त्यासाठी दंड वसुलीची रक्कम याची आकडेवारी हे पटवून द्यायला पुरेशी आहे। गेल्या 6 महिन्यात तब्बल 4,45,115 पुणेकरांनी वाहतुकीचे नियम मोडले। या बेशिस्त पुणेकरांकडून 5,58,81,350 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 2,000 जास्त तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 41 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। 1,00,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। त्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या जवळजवळ 2,300 लोकांचा समावेश आहे आणि त्या 2,300 लोकांना कोर्टाकडून जवळजवळ 40 लाख रुपये दंड ठोठावलेला आहे। नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांची संख्या आहे 14,784 तर नो एंट्रीमध्ये वाहनं घुसवणारे पुणेकर आहेत 23,568। सिग्नल तोडणारे 72 तब्बल 60,000 घरात आहेत तर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या आहे 19,814। विशेष म्हणजे बेशिस्त वाहन चालकांचा हा आकडा दर 6 महिन्यांनी 5% वाढतोय। सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव, अरुंद रस्ते, वाहतुकीचे सतत बदलणारे नियम आणि वाहतूक पोलिसांचा अकार्यक्षमपणा यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं वाहतूक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। खिशात पैसा असला की फेत पैसा देत तमाशा ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आणि पोलिसांकडनं ट्रॅफिक पोलिसांकडनं त्यांना जे वॉर्डन दिलेले आहेत त्याचा ते दुरुपयोग करतात। त्यांना ही वॉर्डन्स ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी दिलेली आहे। या सर्वांचं धोरण जे असतं टार्गेट वसुली केल्यानंतर ज्यांना त्यांना पैसा जो मिळतो त्याच्यातला येत पण पैसा या क्षेत्राकडं येत नाही। पुणेकरांना वाहतुकीच्या संदर्भात शिस्त लागावी यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात पण तरीही दिवसेंदिवस बेशिस्त वाहन चालकांची संख्या वाढती आहे त्यामुळे पुणेकरांचा जीवही धोक्यात येतोय हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही। चौकात थांबून वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी चौकाच्या कोपऱ्यात थांबलेले पोलीस पुण्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी दंडाच्या पावत्या फाटण्याचे टार्गेट पूर्ण करण्यावरच त्यांचा अधिक भर असतो का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।